नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण नफा तोटा, शेकडा नफा तोटा, त्याचबरोबर खरेदी किंमत, विक्री किंमत ही कशी फाइंड आउट करायची हे आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न गमावता डायरेक्ट सुरुवात करूया। बघा, नफा तोटा, नफा म्हणजेच काय तर फायदा, आणि तोटा म्हणजेच काय तर नुकसान। तोटा म्हणजेच आपलं नुकसान। समजा लक्षात घ्या की मी 10 रुपयाची एक वस्तू घेतली, ओके, आणि ती 12 रुपयाला विकली, तर या व्यवहारामध्ये मला नफा होणार की तोटा होणार? येस, मला नफा होणार, कारण मी 10 रुपयाची वस्तू जी होती ती 12 रुपयाला विकलेली आहे। मग इथे मला नफा किती रुपयाचा झाला? तर 2 रुपयाचा झाला, बरोबर आहे, ओके। मग यावरून जे सूत्र जे मित्रांनो बनतं, म्हणजेच माझी खरेदी किंमत जी होती, ओके, मी वस्तू जी घेतलेली ती किती? 10 रुपयाला घेतलेली, तिला म्हणतात खरेदी किंमत, आणि जी वस्तू विकली तिला म्हणतात आपण विक्री किंमत। म्हणून विक्री किंमत किती येणार इथे? 12। मग आपलं 2 जे आपल्याला नफा भेटला तो कसा भेटला? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत केलं तर आपल्याला नफा भेटला। ही एकदम बेसिक कन्सेप्ट आहे नफाची, बरोबर। नफ्यासाठी आपण काय करतो? विक्री किंमत वजा खरेदी किंमत, आणि नेहमी विक्री किंमत ही जेव्हा जास्त असते तेव्हा आपण म्हणतो नफा झालेला आहे। त्या उलट समजा जर एखादी वस्तू 10 रुपयाची होती आणि ती मी 7 रुपयाला विकली, ओके, मग या व्यवहारात मला काय झाला? तर 3 रुपये तोटा झाला। 3 रुपये काय झालेला आहे? तोटा झालेला आहे। मग तोटा कसा काढला जातो? तर खरेदी किंमत म्हणजे 10 रुपये समजा म्हणजे ही खरेदी किंमत होती आणि विक्री किंमत किती होती? 7। मग खरेदी किंमत वजा विक्री किंमत या सूत्राने आपण काय काढतोय? तर तोटा, एकूण तोटा जो आहे तो काढला जातो, ही खरेदी किंमत आणि ही विक्री किंमत। लक्षात आलंच असेल तुमच्या, ही एकदम खूप बेसिक आहे, ओके। हे जे लिहिलेलं आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत किंवा तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, हे जे आहे हे आपल्याला शेकडा नफा काढण्यासाठी उपयोगात असतं। म्हणून मी इथे हे जे आहे बेसिक की नफा आणि तोटा म्हणजे काय हे इथे घेतलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो आपला टॉपिक असेल तो असेल शेकडा नफा किंवा शेकडा तोटा। शेकडा नफा बघा, शेकडा नफा म्हणजेच काय? आपण याआधी टक्केवारी पाहिलेली आहे, टक्केवारी म्हणजेच आपण त्याला शेकडेवारी म्हणतो। शेकडा म्हणजेच काय? 100। शेकडा म्हणजेच काय? तर 100, किंवा आपण त्याला टक्के असं पण म्हणतो, इन द फॉर्म ऑफ 100%, ओके, 100। सो नफा जो आहे याला शेकडा नफा याला असंही म्हटलं जातं मित्रांनो, की नफा टक्केवारी किंवा टक्के नफा असंही म्हटलं जातं। नफा टक्के किंवा टक्के नफा असंही म्हटलं जातं। तसंच शेकडा तोटा जो आहे त्याला तोटा पर्सेंटेज म्हणजे तोटा टक्केवारी किंवा टक्केवारी तोटा असंही म्हटलं जातं। मग आता हे काढण्यासाठी नक्की सूत्र काय? तर एकच लक्षात ठेवा, किंवा नफा किंवा तोटा जेव्हा आपण काढतो तेव्हा शेकडेवारी ठरवताना काय करायचं? त्याची तुलना जी आहे ती कुणाशी करायची? तर खरेदीच्या किमतीशी। हे सर्वात महत्त्वाचं, इतकं लक्षात आलं की झाली ही डेफिनेशन आपली क्लिअर। जेव्हा आपण नफा किंवा तोटा याची शेकडेवारी काढतो, शेकडेवारी म्हणजेच काय? गुणिले 100, ओके, आणि त्याची तुलना कशाशी करायची? तर खरेदीच्या किमतीशी। म्हणून शेकडा नफा बरोबर काय येईल? तर प्रत्यक्ष नफा। प्रत्यक्ष नफा म्हणजेच काय? तर नफा म्हणजेच काय? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच आपला प्रत्यक्ष नफा। हे पटकन तुमच्या लक्षात येऊनच जाईल, कारण मागे आपण मागच्या पेजवर हे घेतलेलंच आहे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच आपला प्रत्यक्ष नफा, भागिले म्हणजेच आपण तुलना कोणाशी करतोय? तर खरेदीच्या किमतीशी। मग खरेदी किंमत गुणिले 100, ओके, खरेदी किंमतपैकी इतका नफा तर 100 पैकी किती, असं इथे आपण डायरेक्ट इनडायरेक्टली असं हे जे आहे ते असं वाचू शकतो। खरेदी किमतीपैकी जर इतका नफा असेल तर 100 पैकी किती, म्हणजेच असतो आपला शेकडा नफा, ओके। त्याचप्रमाणे शेकडा तोटा जो आहे, फक्त इथे काय होईल? प्रत्यक्ष तोटा जो असतो मित्रांनो तो काय असतो? खरेदी किंमत वजा विक्री किंमत, ओके। मग बाकी सेम, म्हणजेच एकूण झालेला तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100, ओके, अशा प्रकारे आपण काय काढतोय? शेकडा तोटा काढतोय। मी यानंतर एक्झाम्पल्स मित्रांनो घेणारच आहे, त्यामध्ये या सर्व ज्या बाबी ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर होणार आहेत, ओके। नुसतं वरवर मी काही घेणार नाही, मी डीपमध्ये भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत, ओके, ते आपण सर्व सॉल्व केल्यानंतर तुमच्या ही कन्सेप्ट जी आहे एकदम डोक्यात व्यवस्थित बसणार आहे। बघा पुढचं मित्रांनो, महत्त्वाची सूत्रे, सूत्र दिलेलं आहे की विक्री किंमत बरोबर 100 अधिक शेकडा नफा
छेद 100 × खरेदी किंमत। आता मित्रांनो जर आपण पाहिलं, मी इथे एक तुम्हाला एक ट्रिक सांगतोय की इथे बघा दोन सूत्र जी आहेत, एक विक्री किंमतसाठी, एक जेव्हा शेकडा नफा असेल म्हणजे नफा पर्सेंटेज दिलेली असेल किंवा तोटा पर्सेंटेज तुम्हाला दिलेली असेल शेकडा तोटा त्यावेळेस, मग त्यावेळेस विक्री किंमत का असेल तर या सूत्राने, आणि खरेदी किंमत जी आहे ती या सूत्राने। मी इथे एक ट्रिक सांगतो, लक्षात घ्या काय, तर इथे आपल्याला दिसतोय विक्री किंमत, विक्रीचा काय शब्द पहिला काय आहे व, ओके, आणि खरेदीचा पहिला शब्द काय आहे ख। आता मी काय करतोय, व म्हणजेच मी वर असं त्याला म्हणतोय वर, आणि ख म्हणजेच त्याला म्हणतो मी खाली। गंमत नंतर आहे, लक्षात घ्या, आता व म्हणजेच वर आणि ख म्हणजेच खाली, ओके। आता ज्यावेळेस विक्री किंमत तुम्हाला विचारली जाईल तेव्हा काय करायचं, 100 शेकडा नफा म्हणजे नफा पर्सेंटेज, किंवा कधी कधी तोटा पण असू शकतो म्हणजेच वजा तोटा पर्सेंटेज म्हणजे शेकडा तोटा, ओके। हे जे असतील जेव्हा तुम्हाला विक्री विचारली जाईल तेव्हा ते वर असणार म्हणजे छेदस्थानी असणार। बघा इथे जर पाहिलं मित्रांनो, मी खरं तर या ट्रिकने लक्षात ठेवतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यावर आहे, तुम्हाला सूत्र पाठ असेल तर तुम्ही ते करू शकता, ओके। इथे पण बघा विक्री किंमत आहे, सो काय इथे छेदस्थानी जे आहे ते काय आहे, 100 तोटा। मग 100 किंवा 100 100 काय असणार तर शेकडा नफा, आणि 100 तोटा हे व इथे जर असेल म्हणजे विक्री किंमत असेल तर काय करायचं, वर घ्यायचं, ओके। आणि जर खरेदी किंमत असेल ख म्हणजेच मी काय सांगितलं खाली, तर 100 नफा जो आहे तो काय घ्यायचा, छेदस्थानी म्हणजेच खाली, ओके। बघा दोन्हीकडे दिसतंय खाली। आता मित्रांनो 100 आणि खरेदी किंमत प्रत्येकामध्ये तुम्हाला दिसणार, बघा जर इथे विक्री किंमत आहे तर इकडे खरेदी किंमत येणार, इकडे जर खरेदी किंमत आहे तर त्याच्या अपोजिट इकडे विक्री किंमत येणार, ओके। बघा आता हे जर तुमच्या लक्षात आलंच असेल वर आणि खाली, तर त्यानंतर हे मी इरॅज करतो म्हणजे तुमच्या बाकी मी एक्सप्लेन करायला मोकळा। तर बघा इथे जर मित्रांनो पाहिलं, जर उजव्या बाजूला विक्री किंमत असेल तर इकडे खरेदी किंमत असते, आणि उजव्या बाजूला जर खरेदी किंमत असेल तर इकडे डाव्या बाजूला काय असतं, विक्री किंमत, ओके। बघा एका बाजूला विक्री किंमत तर दुसऱ्या बाजूला खरेदी किंमत, इकडे खरेदी किंमत तर इकडे विक्री किंमत असते, म्हणून इकडे आपण फक्त अल्टरनेट घ्यायचा। आणि याच्या खाली बघा जर विक्री किंमत आहे तर वर आपण 100 नफा घेतला तर त्याच्या खाली घ्यायचं, आणि खरेदी किंमत जर इकडे खाली जर घेतलेलं आहे ख म्हणजे खाली तर खाली घेतलेलं आहे तर वर आपल्याला 100 घ्यायचं आहे। 100 प्रत्येकामध्ये बघा 100 100 100 100, ओके। इकडे जर वर लिहिला तर खाली 100 घ्यायचे, आणि ख म्हणजे खाली जर घेतलं तर वर आपल्याला 100 लिहायचं आहे। मित्रांनो काहीही करून तुम्हाला ही सूत्र पाठ पाहिजेत, मी इतका खटाटोप जो करतो आहे तुम्हाला पटवून देण्यासाठी, फक्त याचसाठी की काहीही करून तुम्हाला ही सूत्र यायला पाहिजे। मग तुम्ही कोणतीही मेथड अप्लाय करा, ही मेथड आवडत असेल तर करा, जर कन्फ्युजिंग वाटत असेल तर अजिबात करू नका, तुम्ही ज्या मेथडने करता त्या मेथडने करा, मला तुम्हाला अजिबात कन्फ्यूज करायचं नाही आहे। फक्त जर एक सुसंगतपणा किंवा सिम्प्लिफिकेशन किंवा तुम्ही कन्फ्यूज न व्हावे यासाठी मी व म्हणजे वर आणि ख म्हणजे खाली ही ट्रिक एक इथे सांगितलेली आहे। आणि दुसरी ट्रिक म्हणजेच इथे विक्री किंमत असेल तर इकडे खरेदी किंमत मल्टिप्लाय करायचं, इकडे खरेदी किंमत असेल तर इकडे विक्री किंमत मल्टिप्लाय करायचं, आणि 100 जो आहे इकडे वर आलं तर त्याच्या खाली 100 घ्यायचे, इकडे खाली जर आलं तर त्याच्या वर 100 घ्यायचे, ही माझी एक ट्रिक आहे, तुमच्यावर डिपेंड आहे। आता आपण डायरेक्ट मित्रांनो पुढचे जे आहेत एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत, तर बघूया मित्रांनो काय विचारलेलं आहे। एक सायकल 890 रुपयांना विकून, ओके, म्हणजेच काय, ही विकून म्हटलेलं आहे म्हणजे ही विक्री किंमत आली, 890 काय आली, विक्री किंमत, विकून विनयला 9% काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे, तर 5% नफा होण्यासाठी त्याने ती सायकल किती रुपयांना विकायला हवी। आता मित्रांनो हा जो पहिला जो वाक्य आहे, बघा एक सायकल 890 रुपयांना विकून विनयला 9% तोटा झाला, याच्यावरून आपण बघा इथे तोटा दिलेला आहे पर्सेंटेजमध्ये, इथे विक्री किंमत दिलेली आहे, बस आपल्याला या जर दोन गोष्टी माहिती असतील, नफा तोटा किंवा विक्री किंमत, ही जर माहिती असेल तर त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, खरेदी किंमत। मग या पहिल्या वाक्यावरून आपण काय काढणार तर खरेदी किंमत। बघा मी इकडे दुसऱ्या पेजवर दाखवतो तुम्हाला, बघा ही काय आहे, विक्री किंमत,
हा काय आहे तोटा, तोटा टक्केवारी. ओके मग मी काय काढतो इथून खरेदी किंमत. बघा खरेदी किंमत, खरेदी किंमतसाठी काय मी सांगितलं तुम्हाला, ख म्हणजे खाली, मग खाली काय घ्यायचं शंभर, इथे तोटा आहे म्हणून वजा तोटा पर्सेंटेज, तोटा किती आहे 9% म्हणून 9. ओके 100 वजा 9 आणि इकडे वर काय, इथे काय असणार आहे 100 गुणिले काय विक्री किंमत, विक्री किंमत किती दिलेली 819. तर इथे बघा 100 छेद इथे किती येणार, 100 मधून 9 गेले म्हणजे इथे राहणार किती, तर 91 गुणिले 819. आता बघा 1 9 9 9 81 म्हणजे 91 गुणिले 9 केले तर 819 भेटतील. सो 9 म्हणजेच आपली खरेदी किंमत जी आहे ती किती भेटेल 100 गुणिले 9 म्हणजेच 900. आता पुढचं वाक्य बघा मित्रांनो, मी तुम्हाला 3 एकूण मेथड सांगणार आहे याच्यासाठी, तुम्ही कुठली मेथड तुम्हाला योग्य वाटते ती. आता ही जी करतो ही आपली ट्रेडिशनल मेथड आहे, ही कन्सेप्टनुसार, नाही तर मी जर दुसरी मेथड तुम्हाला दाखवायला गेलं तर तुम्ही कदाचित कन्फ्यूज होऊ शकता. ओके म्हणून बघा ही आली आपली खरेदी किंमत, त्यानंतर म्हटलं आहे 5% नफा होण्यासाठी त्याने ती सायकल किती रुपयांना विकायला हवी, म्हणजेच काय विकायला हवी म्हणजे आपल्याला विक्री किंमत काढायची, मग म्हणून काय विक्री किंमत, विक्री किंमतसाठी काय सांगितलंय वर, व म्हणजे काय वर, वर काय येणार आहे मग 100 अधिक किंवा वजा, इथे काय नफा आहे म्हणून काय येणार अधिक 5 छेद इथे किती येणार 100 गुणिले इकडे विक्री किंमत आहे म्हणजे इकडे काय येणार खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे 900, आताच वर आपण काढलेली आहे. सो बघा इथे जाणार हे जाणार, मग 105 गुणिले 9 105 गुणिले 9, सो 9 5 45 5 हा चला आले 4 9 0 0 इथे राहिले 4 9 1 9, सो 945 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे भेटून जाते, म्हणजेच किती रुपयांना विकायला हवी तर 945 रुपयाला. इथे बघा रेडमध्ये लिहून ठेवतो 945. मित्रांनो याच्यामधली एक आणखी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो, ही झाली मेथड 1. ओके आता मी मेथड 2 ने सॉल्व करतो, एक वेगळा पेन इथे घेतोय, समजा ऑरेंज इथे घेतोय. ओके आता मेथड 2 बघूया, मेथड 2 काय आहे. आता बघा मित्रांनो खरेदी किंमत जी आहे 900 आली, तर 900ला परत आपण इकडे 100 अधिक 5 छेद 100 ने इथे गुणलेला आहोत, मग आपण डायरेक्ट करूया. मग डायरेक्ट आपण कसं करू शकतो, तर बघा पहिलं जी विक्री किंमत आहे तिला लिहून घ्यायची 819. ओके गुणिले नंतर काय करायचं आपल्याला खरेदी किंमत, म्हणजे खरेदी किंमत काढायची, म्हणून काय करतोय आपण 100 छेद किती डायरेक्ट 91 डायरेक्ट लिहून घ्यायचे, आणि गुणिले ही बघा ही स्टेप जी आहे ही मी जशी तशी लिहिली, त्यानंतर या स्टेपमध्ये ही स्टेप आपल्याला लिहून घ्यायची, मग याची किंमत येणार आहे ती गुणिले 105 छेद 100. 100 100 जाणार, 91 819 त्याला आपल्याला किती भेटलेले आहेत इथे बघा 9 भेटलेले आहेत, बघा 9, मग 9 गुणिले 105 म्हणजेच परत तिथे बघा 945 डायरेक्ट आपल्याला भेटून जातात. ही झाली मेथड 2. अजून मित्रांनो अजून एक मेथड मी डायरेक्ट करू शकतो, जर अशा प्रकारची कंडिशन असेल की पहिले जो आहे आपला तोटा सांगितलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये सांगितलेला आहे नफा. ओके याच कंडिशनसाठी, नाहीतर मग वेगळ्या कंडिशनसाठी कदाचित तुम्ही घ्याल आणि उत्तर चुकेल. बघा कंडिशन काय आहे, तुम्हाला विक्री किंमत दिलेली असेल, पहिल्यामध्ये तोटा झालेला आहे ओके किंवा नफा पण झालेला असेल, काहीही झालेला असेल ओके, आणि दुसरीमध्ये पण नफा किंवा तोटा काही झालेला असेल, तर मग काय करायचं, पहिली जी संख्या जी आहे बघा का, मी आता इथे तुम्हाला रेडमध्ये दाखवतो, बघा पहिल्या विक्री किंमत जी आहे ती लिहून घ्यायची, ही सर्वात सोपी आहे, कारण बघा इथे 100 100 डायरेक्ट कट होतात, म्हणून आपण डायरेक्ट इथे काय करणार गुणिले 105 छेद 91. आता 105 म्हणजेच काय, पाहिजे असलेली टक्केवारी रिक्वायर्ड, आणि 91 म्हणजेच गिवन, गिवन जी आहे ती खाली लिहायची आणि जी पाहिजे ती वर लिहायची. ओके मग ती कदाचित नफा पण असू शकतो किंवा तोटा असू शकतो, जे असेल त्यानुसार. मग बघा 91 आणि 819 याचा जर भाग दिला तिथे 9 भेटेल, 9 गुणिले 105 आपण केलेलेच आहे, दिस इज इक्वल्स टू 945. तर मित्रांनो ह्या ज्या आहेत ओके ही झाली ही आपली कन्सेप्ट,
ओके आता मेथड टू मध्ये काय आपण का वेगळं केलेलं नाहीये, फक्त काय केलंय की ही पहिली जी हे होतं मल्टिप्लिकेशन जे जे 900 जे भेटलेलं आहे त्याला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलंय, म्हणजे काही स्टेप्स जे आहेत त्या गाळलेल्या आहेत. आणि थर्डमध्ये काय केलेत ते 100 100 येतात ते गाळून डायरेक्ट आपण इकडे सॉल्व केलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ज्या मेथडने तुम्ही लवकरात लवकर हे गणित सोडू शकता ती मेथड तुम्हाला करायची. ओके माझ्या मते जर मेथड थर्ड जर केली तर तुमचं उत्तर जे आहे ते अगदी आरामात आणि लवकर येऊन जाईल. इथे काय फक्त लक्षात ठेवायचं आहे वर जी पर्सेंटेज येणार आहे 100 अधिक नफा किंवा तोटा आणि इकडे 100 वजा नफा 100 अधिक वजा नफा किंवा तोटावर डिपेंड आहे. वर रिक्वायर्ड घ्यायचे म्हणजे पाहिजे असलेली आणि खाली जी आहे ती दिलेली. ओके आणि मग दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की मिळून जातं. जर हे जर कळत नसेल हे बघा ही जर मेथड कळत नसेल तर तुम्ही या मेथडने केलं तरी पण चालेल, फक्त फास्ट करा की जेणेकरून तुमचा जास्त वेळ जाणार नाही. चला तर दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न मित्रांनो एक खुर्ची 630 रुपयांना विकून एक दुकानदार 5% नफा कमवतो. आता इथे काय दिलेले आहे तर विक्री किंमत दिलेली आहे, ही म्हणजेच काय विक्री किंमत. आणि ही काय दिलेली आहे 5% नफा म्हणजेच नफा टक्केवारी. हे काय नफा टक्केवारी. तर ती खुर्ची 512 रुपयांना विकल्यास दुकानदाराला किती नफा किंवा तोटा होईल. आता इथे विक्री किंमत दिली आणि नफा दिले त्याच्यावरून आपण खरेदी किंमत काढू शकतो. मित्रांनो बघा मग खरेदी किंमत काढण्यासाठी सूत्र काय आहे, खरेदी किंमत बरोबर खाली काय घ्यायचं 100 अधिक नफा. 100 अधिक नफा म्हणजे हा बनणार इथे 105. खाली जर ते घेतला मग इथे 100 घ्यायचं गुणिले काय विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे 630 बरोबर. ओके त्यानंतर बघा इथे जर आपण भाग दिला इथे समजा 5 भाग दिला 5 × 2 = 10 500 5 × 2 = 10 5 × 1 = 5 इथे 21 × 63 भाग देईल 21 × 63 म्हणजे 20 × 60 आणि हा इथला एक 0 म्हणजेच किती 600. सो खरेदी किंमत जी आहे ती आपल्याला काय भेटली 600. आता काय म्हटलंय ती खुर्ची 612 रुपयांना विकल्यास दुकानदाराला किती टक्के नफा किंवा तोटा होईल, किती टक्के विचारले. म्हणून नफा टक्केवारी जी असते मित्रांनो बघा नफा किंवा तो आधी बघूया नफा होतो की तोटा होतो. बघा वस्तूची किंमत किती आहे 600 आणि त्याने विकले किती 612 म्हणजे त्याला नफा होणार आहे बरोबर. मग नफा टक्केवारी जी असणार आहे ती किती असणार आहे, नफा टक्केवारी काय असते तर इकडे जो आहे तो ॲक्च्युअल नफा. ॲक्च्युअल नफा किती होतो आहे तर 612 वजा 600 म्हणजेच 12 रुपये त्याचा ॲक्च्युअल नफा होतो आहे. ओके कितीपैकी खरेदी किंमत किती आहे तर 600 × 100 मग इथे किती येऊन जाईल मित्रांनो तर बघा 0 गेले 0 गेले 6 × 6 = 12. सो इथे जो आहे 2% नफा होतो आहे. सो बघा 2% नफा. सो दिलेल्या प्रश्नाचं हे अचूक उत्तर असणार आहे. तर दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो. तर बघा दुसरा प्रश्न असा आहे सलग 2 सवलती मिळाल्यानंतर 150 रुपये लिखित किंमत असलेला शर्ट 105 रुपयांना उपलब्ध झाला. दुसरी सवलत जर 12.5% असेल तर पहिली सवलत किती असेल. तर बघा मित्रांनो इथे जे आहे आपण काय करणार आहोत 2 सवलती इथे दिलेल्या आहेत. पहिली सवलत जी आहे तिला एक्स मानूया. ओके म्हणजेच काय आपल्याला मिळेल तर पहिली सवलत किती तर 100 वजा X टक्के म्हणजेच किती इथे येणार 100 × दुसरी सवलत किती आहे 100 वजा 12.5 100 वजा 12.5 म्हणजेच किती भेटेल आपल्याला 87.5 म्हणजे 87.5 बघा दिलेल्या कंडिशननुसारच काम करतोय मी ÷100 कितीच्या तर 150 रुपयाच्या लिखित किंमत असलेली म्हणजे 150 बरोबर किती 105. बघा वाक्य कसं होतं सलग 2 सवलती मिळाल्यानंतर म्हणजे ही पहिली सवलत आणि दुसरी सवलत दोन्ही सलग भेटलेल्या आहेत 150 रुपये लिखित किंमत असलेला शर्ट म्हणून 150 तो किती रुपयाला होतोय तर 105 म्हणजे बरोबर 105. या 2 सवलती आणि हा 150 रुपये शर्टची जी किंमत होती ती 150 आणि 2 सवलतीनंतर तो 105 झालेला आहे. तर आपल्याला पहिल्या सवलत म्हणजेच एक्सची किंमत इथे काढायची आहे. तर बघा मित्रांनो इथे काय करूया 100 वजा X जसा आहे तसा ठेवणार आहोत 100 वजा X बरोबर इथे 105 जसा तसा आला. ओके गुणिले आता इथे किती होणार हा इकडे तिरकस गुणाकार म्हणजेच काय 100 × 100
त्यानंतर इकडे काय येणार आहे स्तर 87.5 87.5 गुणिले 150। ओके तर मित्रांनो बघा इथे आता कसं करू शकतो आपण, तर समजा इथे पाचाने समजा भाग दिला, पाच के पाच पाच, इथे समजा पाचाने जर भाग द्यायचा आपण ठरवलं, ओके कुणाला नाही समजा याला पन्नासने भाग देतोय, 50 × 100 50 × 150 असं करतोय। ओके त्यानंतर तीनने समजा इथे भाग दिला, 3 × 3 3 × 9 इथे राहिला 1 × 3 5 15। ओके हे झाले इथे कट, हे पण कट झाले। त्यानंतर बघा आपण आता काय करूया, तर इथे पाच याने समजा भाग देऊया पाचाने, 5 × 10 ओके आणि ते 0 0 मग इथे परत पाचाने भाग देतोय, तर बघा हा किती बनेल, तर 5 × 5 इथे राहणार 3 × 5 = 35 35 म्हणजे इथे किती राहिले 2 राहणार, 5 × 5 = 25 म्हणजे 17.5 इथे आपल्याला भेटून जाते। तर आपल्याला माहिती आहे 17 × 17 = 34 आणि 0.5 म्हणजेच किती होणार 35, 17.5 × 2 म्हणजेच किती होणार 35, म्हणजे आपल्याला 2 × 20 × 2 असं आपल्याला इथे भेटून जाते। मग 2 × 20 म्हणजे 40, 40 × 2 म्हणजेच किती 80। आपल्याला विचारलेले आहे एक्सची किंमत, मग एक्सची किंमत मित्रांनो इथे किती असेल, एक्स जर इकडे गेला 80 इकडे आला म्हणजेच एक्स बरोबर 100 − 80। सो 100 − 80 म्हणजेच मित्रांनो किती, तर 20, म्हणजेच जी पहिली सवलत जी असेल ती किती असणार आहे 20%। सो इथे बघा ए हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर विद्यार्थी मित्रांनो असणार आहे। पुढचा प्रश्न, US मधील एका बास्केटबॉलच्या संघाने खेळलेल्या पहिल्या 50 सामन्यांपैकी 40 सामने जिंकले, तर राहिलेल्या 40 सामन्यांपैकी त्यांना किती सामने जिंकावे लागतील जेणेकरून त्यांच्या विजयाची टक्केवारी जी आहे ती 60% असेल। आता मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे थोडासा कन्फ्यूज करून टाकतो, कारण इथे काय झालेलं आहे की दोन वेळा तुम्हाला बघा 40 40 हे आकडे आलेले आहेत। तर आता आपल्याला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की बघा पहिल्या 50 सामन्यांपैकी, बघा मी इथे काय म्हणतोय पहिल्या 50 सामन्यांपैकी किती 40 जिंकलेले आहेत आणि राहिलेल्या 40 सामन्यांपैकी म्हणजेच एकूण सामने किती होणार होते मित्रांनो, हे आधीचे 50 आणि नंतर होणारे 40 म्हणजेच एकूण सामने जे होणार होते ते किती, 90 सामने बरोबर। मग आपल्याला म्हटलं या 90 सामन्यांपैकी 60% ओके त्यांनी जिंकले पाहिजेत, म्हणजेच किती, त्यांनी ऑलरेडी 40 जिंकलेले आहेत, अजून जर त्यांना किती जिंकावे लागतील म्हणजे त्यांच्या विजयाची टक्केवारी 60% येईल, म्हणजेच 90 च्या 60% जर मित्रांनो इथे काढलं तर आपल्याला एकूण विजय जे पाहिजेत ते आपल्याला इथे मिळून जातील। मग बघा 90 चे 60% जर केले तर बघा हे 0 हे 0 0 गेले, 9 सक किती 54, म्हणजेच एकूण त्यांना 54 सामने जिंकावे लागतील। परंतु त्यांनी काय म्हटलंय 40 सामने ऑलरेडी जिंकलेले आहेत, 40 सामने जिंकलेले आहेत, मग 54 मधून जर 40 गेले तर अजून त्यांना किती जिंकावे लागतील, तर बघा 4 × 4 इथे राहिले किती 4 × 1 म्हणजेच अजून त्यांना 14 सामने जे आहेत ते जिंकावे लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा 14। सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर। पुढचा प्रश्न, राजूने 10,000 रुपयांना एक म्हैस आणि 7,500 म्हणजे 7,500 रुपयांना एक गाय विकत घेतली, त्याने म्हैस 12% तोट्यात आणि गाय जी आहे ती 20% नफ्याने विकली, तर त्याला झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी काढा। आता आपल्याला माहिती नाही ते नफा झाला आहे, शक्यतो नफाच झाला आहे, 4 ऑप्शन नफाच आहेत। ओके आता बघा मित्रांनो म्हशीची जी किंमत आहे त्यांनी जी घेतलेली जी आहे ओके ती किती आहे 10,000 रुपये। आता म्हशीची जी आहे ती विक्री किंमत काढूया आपण, कधी त्यांना जे किती टक्के 12% तोट्याने विकलेल्यानंतर, बघा विक्री किंमत जी असणार आहे कोणाची म्हशीची, म्हैस त्याची किती येणार आहे मित्रांनो, विक्री किंमत जी आहे ते बघा आपण सूत्र काय असतो इथे व म्हणजे वर आपण घेतोय, वर काय असणार आहे 100 − 12 100 − 12 म्हणजेच किती तर 88, छेद इथे काय घेतोय 100 × इथे काय असते खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे तर 10,000 म्हणजेच किती, हे 2 0 गेले हे 2 0 गेले, 8,800 आपल्याला काय भेटते म्हशीची विक्री किंमत। त्यानंतर जे आहे मित्रांनो दुसरी पण गाय जी आहे ती पण विकलेली आहे, बघा मग आता आपण काय करूया गायीची जी आहे ती विक्री किंमत काढूया। आता विक्री किंमत म्हणजे वर वर काय घ्यायचं आहे 100
आता इथे काय नफ्याने विकले म्हणजे 100 अधिक 20 म्हणजे 120 छेद 100 गुणिले विक्री किंमत, इथे खरेदी किंमत किती होती तर 7500. सो 7500, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 12 पंचे 60. बघा इथे आधी 1 शून्य जो आहे जसा तसा लिहिला, 12 पंचे 60, 60 शून्य हा 44 6, 12 7 84, 84 आणि 6 म्हणजे किती झाले 90. सो 9000 इथे आपल्याला काय भेटते, गायीची विक्री किंमत. आता मित्रांनो इथे विचारलेलं आहे यामध्ये त्याला नफा झाला की तोटा झाला आणि त्याची टक्केवारी. तर आधी आपण काय करूया, हे जे दोन जे आहेत त्यांनी खरेदी केलेले जे आहेत ओके, ते त्यांची आधी आपण काय काढूया, किती टोटल होते ती काढूया. मग त्याची एकूण खरेदी किंमत किती होणार आहे, 10000 आणि दुसरी 7500. म्हणजेच त्याने एकूण किती इन्व्हेस्ट केलेले आहेत, 17500 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्यापैकी 9000 रुपये त्याला भेटलेले आहेत. 9000 आणि हे 8800 म्हणजेच किती, या दोघांची जर बेरीज केली 0 0 8 आणि इथे किती तर 17. म्हणजेच त्याने इन्व्हेस्ट केले 17500 आणि त्याला भेटले 17800. आता आपल्याला विचारले आहे नफ्याची टक्केवारी. नफ्याची टक्केवारीसाठी मित्रांनो सूत्र काय आहे, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की एकूण नफा, इथं नफा किती झाला त्याला, 17800 वजा 17500 म्हणजेच किती त्याला 300 रुपयाचा काय झालेला आहे, इथे नफा झालेला आहे. मग 300 छेद खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे, 17500. मग इथे लिहिणार आपण 17500 ओके गुणिले 100. मग याला आपण सॉल्व करणार, तर बघा हे गेले हे इथे जाणार. मग इथे आपण समजा आता याला सॉल्व करूया, बघा इथे कसं येणार, तर इथे जर घेतला 0 0 12 12 आणि 7 ने समजा भाग दिला, बघा 12 पंचे 60 12 7 ओके. इथे आपल्याला जर आपण काय केला की याला जर भाग दिला ओके, तर आपल्याला इथे 12/7 इथे भेटून जातात. बघा मी सांगतो तुम्हाला कसे आले ते ओके. म्हणजेच याचं जे उत्तर जे आहे इथे अंशस्थानी 7 येणार आहे. इथे जे आहे इथे किती 12 पाहिजेत, म्हणजे 7 1 7 आणि 5 म्हणजेच 1 याच्यामध्ये अंशामध्ये 5/7. सो बघा इतकं आपल्याला काय होणार आहे, नफा होणार आहे. इथे याला मित्रांनो भाग कसा दिलेला आहे, तर इथे आधी 5ने भाग दिला, बघा 300 इथे किती आले 300 छेद इथे 0 0 गेलेले आहेत आणि इथे किती राहिले 175. मग इथे समजा 5ने समजा भाग दिला, 5 6 30 बघा ओके. मग इथे राहिले 60, 5 3 15 आणि इथे किती राहिले 2 5 5 25. मग इथे परत काय केलं, तर इथे 7ने भाग 5ने परत भाग दिला, 5 5 25 आणि इथे 5ने भाग दिला तर इथे 30. मी इथे खरं तर डायरेक्ट इथे काय केलेलं माहिती आहे का, 12 5 60 ना, सॉरी 12, कारण इथे जाय कितीने 12ने इथे 5ने भाग दिला आहे म्हणून इथे 12. सो 12/7 मी इथे डायरेक्ट 25ने भाग दिलेला, खरं तर 7 आणि 12 सांगताना तुम्हाला, म्हणजे 25 7 किती असतो तर 75 असे आणि 25 × 12 जर केले तर 300 आपल्याला भेटून जातात ओके. सो 12/7 मी इथे 12/7 दिलेलं नव्हतं ओके, म्हणून आपण 1 5/7 या फॉर्ममध्ये लिहिलं. सो बघा पहिलं हे इथे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. पुढचं बघूया मित्रांनो, इथे म्हटलेलं आहे की अ फ्रूट वेंडर परचेस, बघा एका फळ विक्रेत्याने 3240 सफरचंद $7 प्रति डझन या भावाने विकत घेतले ओके. त्यानंतर दळणवळणात 10% खराब झाली असून जी टाकून द्यावी लागली, राहिलेली सफरचंद त्याने काय केली तर $2/3 या भावाने विकली ओके. तर झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी काढा. आता बघूया आधी काय करूया आपण, एकूण सफरचंद जे आहेत ते कसं केलेले आहेत त्याने, $7 प्रति डझन इथे बघा प्रति डझन. म्हणून आपण काय करूया, हा 3240 जो आहे म्हणजे 3240 जे आहेत त्याला डझनच्या फॉर्ममध्ये लिहा. डझन म्हणजेच काय मित्रांनो असतं, तर 12. मग इथे 12च्या फॉर्ममध्ये जर लिहिलं मित्रांनो तर आपल्याला इथे किती भेटेल, 12 × 12 = 24 ओके. 24 झाले मग इथे किती राहणार, 6 6 × 2 = 8 12 7 = 84 म्हणजे इथे भेटणार 270. म्हणजेच सफरचंद जे आहे ते किती, 270 डझन मित्रांनो असणार आहे ओके. त्यानंतर जे आहे बघा $7 प्रति याने विकलेले आहेत, म्हणजे इथे काय करायला लागेल, गुणले 7
म्हणजे त्याची काय असणार आहे तर एकूण इन्व्हेस्टमेंट 700 7 7 49 9 हा चलाले 4 7 2 14 14 आणि 4 किती 18 म्हणजेच एकूण इन्व्हेस्टमेंट जी आहे किंवा खरेदी किंमत जी आहे ओके याला आपण म्हणूया खरेदी किंमत ती किती भेटली आपल्याला 1890 रुपये आता पुढे काय विचारलेलं आहे दळणवळणात 10% खराब झाली 10% म्हणजेच कुठली 3240 मधली 10% खराब झाली मग बघा 3240 मधली 10% खराब झाली म्हणजेच काय 3240 बघा इथे डायरेक्ट आपण असं पण करू शकतो 3240 10% खराब झाली म्हणजे किती राहणार 90% सो 90 गुणिले 100 मग इथे किती भेटणार हे शून्य गेले हा शून्य गेला हा शून्य गेला 9 चौक 36 6 हा चलाले 3 9 9 2 18 18 आणि 6 ओके म्हणजे 21 21 सॉरी 1 मिनिट इथे राहणार 9 चौक 36 इथे राहिले 3 9 2 18 18 आणि 3 21 21 ची 1 हा चलाला 2 त्यानंतर 9 3 27 28 29 सो 29 16 जे आहे मित्रांनो इतकी सफरचंद काय राहिलेली आहेत इतकी शिल्लक राहिलेली आहेत कारण का 10% खराब झालेली आहेत आता काय म्हटलेत जी राहिलेली म्हणजे शिल्लक राहिलेली सफरचंद जी आहेत ती $2 3 या भावाने विकली मग आता ही जी आहेत काय केलेत यांना 3 या भावाने विकली $2 3 3 चे मग आपण सेट करूया जसे आपण 12 चे सेट केले म्हणजे डझनसाठी केले तसेच मग 29 16 6 3 जर मित्रांनो केलं म्हणजे 3 चे सेट होणार ओके आणि ते कुठल्या भावाने विकलेत तर 2 या भावाने विकलेले आहेत मग याला जर आपण सॉल्व केला तर बघा 3 इथे जर सॉल्व केला तर 3 9 27 इथे आलं 9 ओके 27 इथे आले 2 7 3 21 म्हणजे इथे 7 आणि 3 2 6 म्हणजे 972 गुणिले इथे किती भेटणार 2 यांचं जर मल्टिप्लिकेशन केला 2 2 4 7 2 14 4 हा चलाला 1 9 2 18 1 19 म्हणजेच 1944 जे आहेत ओके इतक्या रुपयाला त्यांनी काय केलेलं आहेत विकलेली आहेत ओके मग इथे आपल्याला विचारलेलं आहे की त्यांचा जो नफा जो झालेला आहे ओके तो किती झालेला आहे तर बघा विक्री किंमत किती आहे 1944 आणि खरेदी किंमत किती आहे तर 1800 इथे 90 आहे ओके 1800 7 0 0 90 सो 1890 सो यांच्यामधला एकूण नफा जो आहे ॲक्च्युअल नफा जो झालेला आहे तो किती 404 आणि इथे किती राहणार 54 यस 54 इतका नफा झालेला आहे मग नफ्याची टक्केवारी काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे ॲक्च्युअल नफा म्हणजेच 54 छेद खरेदी किंमत किती होती तर 1890 गुणिले काय करायचं 100 करायचं म्हणजेच आपल्याला इथे किती भेटून जाईल मित्रांनो तर बघा इथे समजा 9 भाग दिला 9 2 18 9 1 9 इथे 0 0 त्यानंतर 9 7 किती 54 म्हणजे इथे किती भेटणार 600 छेद इथे किती भेटणार तर 210 ओके मग इथे परत जर आपण इथे हे केलं बघा 0 गेला हा 0 गेला म्हणजे 60 छेद 21 मित्रांनो इथे भेटून जात आहेत ओके जर इथे भाग द्यायचा असेल देऊ शकता किंवा याच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं तरी पण काही हरकत नाही आहे तर बघा इथे जर पाहिलं बघा एक भाग बरोबर दिला आहे का बघू द्या 9 2 18 9 7 54 ओके 6 ठीक आहे 21 ओके समजा इथे जर ठीक आहे इतकं जरी ठेवलं तरी पण आपल्याला भेटून जाईल आता 1 मिनिट मला जरा चेक करू द्या भागाकार कारण मला इथे ऑप्शनमध्ये सारखं इथे दिसत नाही आहे सो 540 189 इथे 9 2 18 9 1 9 9 9 7 54 इथे झाले ओके त्यानंतर 100 ओके समजा इथे जर आहे मी इथे अजून 2 भाग देतो आहे मग इथे किती भेटणार मला तर हा 0 गेला हा 0 गेला ओके इथे राहिलेत किती तर 10 म्हणजेच इथे 60 60 छेद 21 ओके सो 21 जर मी 3 भाग दिला ओके 3 भाग जातो आहे बघा 7 3 21 आणि 3 2 म्हणजेच 20 छेद 7 इथे मित्रांनो उत्तर भेटून जात आहे तर बघा 7 छेदस्थानी होय इथे दिसत आहे म्हणून मी ते याला असं लिहू शकतो 7 गुणिले 2 7 2 14 अधिक 6 यस यस आपलं उत्तर जे आहे ते इथे अचूक आलेलं आहे बघा पहिलं जे आहे हे इथे अचूक उत्तर मित्रांनो आपलं असणार आहे
पुढचा प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत. पुढचा प्रश्न काय आहे, रमेशने एक मोटरसायकल 1,25,000 रुपयांना विकत घेतली आणि त्याच्या भागांवर 15,000 रुपये खर्च केले. जर ती मोटरसायकल 1,61,000 रुपयांना विकली तर त्याला होणाऱ्या नफ्याची टक्केवारी किती. आता मित्रांनो ही जी आहे ही काय आहे, खरेदी किंमत, की 1,25,000 ही जरी खरेदी किंमत असली पण तरी पण त्याने काय केलेत, 15,000 रुपये खर्च केलेले आहेत. म्हणजेच महेशची एकूण जी इन्व्हेस्टमेंट आहे ती दोघांची बेरीज असेल. मग 1,25,000 जे आहेत, बघा 1,25,000 अधिक 15,000 अधिक 15,000 म्हणजेच किती होणार इकडे, 0,000 इथे किती झाले, 4 आणि इथे 1, म्हणजेच 1,40,000 आहे ही त्याची काय असणार आहे, पूर्ण खरेदी किंमत. आपण असं म्हणूया यालाच खरेदी किंमत आपण मानणार आहोत, कारण त्याने खर्च केलेला आहे, त्याच्याकडून गेलेले आहेत तितके पैसे 15,000 पण, म्हणून 15,000 पण खरेदी किंमतीमध्ये येणार आहेत. आणि विक्री किंमत किती म्हटलेली आहेत, 1,61,000. तर त्याला होणाऱ्या नफ्याची टक्केवारी, मग नफा जर काढायचा असेल तर काय करायचं, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग 1,61,000 मधून 1,40,000 आपण वजा करूया, म्हणजेच आपल्याला इथे किती मिळून जाईल, तर बघा इथे जे आहे ते किती, बघा 0,000 81,16 मधून 2 म्हणजे 21,000 हा त्याला काय भेटतो, इथे नफा भेटतो 21,000. मग काय करतात आता, नफा टक्केवारी सूत्र, आपलं नफा टक्केवारीचं सूत्र काय, ॲक्च्युअल नफा, ॲक्च्युअल नफा किती आहे, 21,000 छेद मार्केट व्हॅल्यू, सॉरी खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे, 1,40,000. सो इथे 1,40,000 गुणिले 100, बघा इथे 3 शून्य आहेत, हे 3 शून्य इथून गेले, 7 × 21 7 × 2 = 14 इथे राहणार 20, ओके 20×5 ओके 100, मग 3 × 5 म्हणजेच किती, 15. सो नफ्याची टक्केवारी जी असणार ती किती असणार आहे, 15%. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर असणार आहे. पुढचं, 2,650 रुपये किंमत लावलेला एक टेबल विशिष्ट सवलतीत 2,120 रुपयांना विकला तर त्या सवलतीचा योग्य दर काय असणार आहे. इथे आपण सवलत किंवा तोटा असं जरी म्हटलं तरी पण चालतं, ओके, कारण आपल्याला फक्त काय त्याचा दर काढायचा आहे. मग तोट्यासाठी जे सूत्र असतं, फक्त तोट्याच्या ऐवजी आपण इथे सूट म्हणणार, ओके सूट. सूट किती आहे बघा, 21-20 किती रुपयाची वस्तू आहे, तर 26-50 ती कितीला विकली, 21-20 म्हणजे एकूण जी सूट जी भेटलेली आहे ती किती, 0 × 3 = 26 मधून इथे गेले, म्हणजे 530 रुपयाची एकूण सूट आहे. म्हणजेच एकूण ॲक्च्युअल सूट छेद मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू इथे किती आहे, 26, मार्केट व्हॅल्यू नाही सॉरी मी मार्केट व्हॅल्यू म्हणतोय, खरेदी किंमत, ओके खरेदी किंमत किती आहे, 26-50 गुणिले 100. याला आपण करूया बघा, 0 गेले 0 गेले ओके. आता इथे जर भाग दिला आपण तर बघा, इथे 5 समजा भाग दिला, 5 × 2 = 10 इथे 5 भाग दिला, 5×5 = 25 इथे राहिला 1 × 5 = 15 ओके. मग 53 इथे परत भाग दिला, 53 × 10 = 530 मग 10 × 2 म्हणजेच किती, 20. सो सूट जी असणार आहे मित्रांनो ती किती असणार आहे, 20%. बघा इथे डी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, चहाची किंमत प्रति किलोला 150 रुपये आहे, मागच्या वर्षी ही किंमत किती होती, 120 रुपये होती, तर झालेली वाढ किती आहे. आता इथे काय वाढ टक्केवारी विचारलेली आहे, म्हणून आपण काय 120 जी आहे तिला खरेदी किंमत मानूया, ओके कारण वाढ विचारलेली आहे, खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत जास्त पाहिजे, म्हणून हिला काय केलं, विक्री किंमत मानलं, ओके आणि वाढ पर्सेंटेज विचारले. मग आता वाढ पर्सेंटेजसाठी आपल्याला माहिती आहे वाढ म्हणजेच काय, नफा, ओके म्हणजेच नफा टक्केवारी. याच्यासाठी सूत्र आहे ॲक्च्युअल नफा, मग 150 मधून 20 गेले म्हणजे 120 गेले म्हणजे किती राहणार, 130 छेद खरेदी किंमत म्हणजेच 120 गुणिले काय, 100. मग इथे हे 0 गेला हा 0 गेला इथे किती, 5 × 2 = 10 आणि इथे किती राहणार, 6 × 6 = 30 म्हणजेच 5 × 5 म्हणजेच किती, 25. सो नफ्याची जी टक्के जे वाढ जी होणार आहे ती किती होणार आहे, 25%. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो, एका माणसाने 25 रुपयाला 10 या दराने
सफरचंद विकत घेतले आणि 25 रुपये डझनच्या भावाने ती विकली, तर त्याला होणाऱ्या नफ्याची टक्केवारी किंवा नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती असणार आहे? आता बघा मित्रांनो, इथे काय आहे, एका माणसाने 25 रुपयांना 10 या दराने सफरचंद विकत घेतले. मग आपण काय करूया, एका सफरचंदासाठी काढूया. बघा, एक सफरचंद जो असणार आहे, एक सफरचंद त्याची खरेदी किंमत किती असणार आहे, खरेदी किंमत ती असणार आहे मित्रांनो 25 जे आहेत, 25 रुपयाला किती घेतले 10, म्हणून 25/10. त्यानंतर काय केलं, त्याने 25 रुपये डझनच्या भावाने विकले, डझन म्हणजेच किती असतात 12, म्हणून त्याची एक सफरचंदाच्या चंदाची विक्री किंमत जी असणार आहे ओके ती किती असणार आहे 25 रुपयाला 12. मग आता इथे काय विचारलेलं आहे की आपल्याला नफा किंवा तोटा जो झालेला आहे त्याची पर्सेंटेज काढायला सांगितले. जर आपण याला जर भागलं तर आपल्याला इथे 2.5 भेटते ओके, आणि जर इथे जर भागलं 12 दुने 12 बार 12 दुने 24, इथे राहिला 1 म्हणजे परत इथे 0 घ्यायला लागेल, 12 8 96, इथे 100 होणार म्हणजेच 12 8 96. म्हणजेच काय मित्रांनो, जी खरेदी किंमत जी आहे ओके ती 2.5 आहे आणि विक्री किंमत काय 2.08 आहे. म्हणजेच काय की आपल्याला जो झालेला आहे तो काय झालेला आहे तोटा, कारण खरेदी किंमत ही जास्त आहे, म्हणून आपण तोटा पर्सेंटेज काढणार, तोटा टक्केवारी. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या की जे आन्सर जे दिलेले आहे ते याच्या दशांश चिन्हात दिलेले नाही आहेत, म्हणून मी हे 25/10 आणि 25/12 तसेच इथे लिहिणार. मग तोटा जो आहे तो किती असणार, या दोघांचा डिफरन्स म्हणजेच किती 25/10 वजा 25/12 हा काय झाला ॲक्च्युअल तोटा, छेद काय घेतो आपण तर खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे 25/10 गुणिले काय 100. याला आता सॉल्व करणार आहोत. बघा यांच्या दोघांमध्ये जर आता जर आपण केला तर इथे तिरकस गुणाकार जर मित्रांनो केला तर किती भेटेल 12 गुणिले 25, मग इथे काय केलं 25 कॉमन घेतला, इथे आले 12, आणि दुसरा जर इथे केला तर 25 गुणिले 10 म्हणजे इथे वजा 10 इथे राहणार आहे. दोघांमध्ये 25 25 येतं म्हणून 25 इथे काय घेतलेलं आहे कॉमन घेतलेलं आहे. छेद किती तर 10 गुणिले 12 म्हणजेच 120 ओके गुणिले हे जे आहेत छेदस्थानी, हा काय बनेल, हा वर जाणार 10 10 इकडे वर जाणार, तो याला जर मल्टिप्लाय झाला तर तो किती होईल इकडे 100 गुणिले 10 म्हणजे 1000 आणि इथे राहणार 25 25 ने 25 कट होणार इकडे मित्रांनो. आता बघा 12 मधून 10 गेले, इथे किती राहणार 2 ओके, आणि इथे किती राहणार 120 ओके गुणिले 1000 ओके. मग आता इथे बघा 2 गुणिले इथे जर हे केले 2 के 2 2 सक 12 इथे राहिले 60. मग आता इथे भेटते आपल्याला, बघा इकडे लिहितो मी 1000 छेद किती 60, याच्यातून 1 0 गेला म्हणजे 100 छेद किती भेटले आपल्याला 6. 100 छेद 6 भेटतात तर याला 2 ने भाग दिला, 2 3 6 2 2 ने म्हणजे इथे भेटला 20, म्हणजे 20/3 हे उत्तर आपल्याला इथे भेटून जात आहे. पण 20/3 फॉर्ममध्ये नाही आहे म्हणून इथे काय घेतलं छेदस्थानी 3, नंतर इथे किती एक मिनिट हा इथे 2 5 10 म्हणजे इथे 50 येणार, सॉरी 50/3 आपल्याला इथे भेटून जाईल. मग 50/3 आपण कसं लिहू शकतो, 37 3 48 मग 16 गुणिले 3 16 गुणिले 3 37 3 48 आणि इथे काय येणार आहे 2 16 2/3. तो बघा दिलेल्या प्रश्नाचं ए हे अचूक उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न, जर विक्री किंमत 670 आणि तोटा जर आहे तो 4% असेल. बघा विक्री किंमत किती सांगितलेली आहे 670 आणि तोटा जो आहे तो 4% असेल, तर खरेदी किंमत किती? आपण पाहिलेलं आहे खरेदी किंमतीचं सूत्र, खरेदी किंमतीचं सूत्र काय असतं, इथे ख आहे म्हणजे खाली काय असणार आहे नफा किंवा तोटा, तोटा किती आहे 4, मग 100 वजा 4 म्हणजेच किती इथे येणार 96. त्यानंतर वर काय इथे असतं 100 गुणिले विक्री किंमत किती आहे मित्रांनो 670. काढायची आता पर्सेंटेज बघा इथे काय येऊन जाईल, तर इथे जर आपण सॉल्व केलं तर इथे बघा 5 याला 2 ने समजा भाग दिला ओके 5 म्हणजे इथे झाले 50, इथे किती होणार
तर 96 म्हणजे ते येणार आपले 48, 48 दुणे 96 असतात, दोनने भाग दिल्यानंतर. परत दोनने जर भाग दिला तर इथे किती राहणार, 24 दुणे 48 म्हणजे ते 24, आणि इथे राहणार 25. म्हणजेच आपल्याला इथे भेटून जाते मित्रांनो 25/24×670. मित्रांनो थोडंसं तुम्ही जर याच्याकडे ऑप्शन्सकडे लक्ष दिलं तर बघा 25/24 म्हणजे दिस इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू काय, किती असणार आहे, 1. म्हणजेच आपलं जे आन्सर जे असणार आहे ते 670 पेक्षा थोडंसं जास्त असणार आहे. तर बघा हे ऑप्शन तर नसणार आहे, हे ऑप्शन नसणार आहे, हे पण 658 आहे म्हणजे याच्यापेक्षा कमीच आहे. म्हणजेच डी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे आपण ॲप्रॉक्सिमेटली म्हणू शकतो. कारण 25/24, कारण 24/24 काय असतं, 1 असतं, तर 25/24 म्हणजेच 1 समथिंग काहीतरी ते असणार आहे. जर याला जर सॉल्व केलं मित्रांनो तर बघा मी तुम्हाला दाखवतो इथे, हे डायरेक्ट पण तुम्ही करू शकता. जर याला मी सॉल्व केलं बघा 25/24 जर सॉल्व केलं तर इथे किती भेटतं आहे, 24×1=24, इथे पॉईंट घेतला, ओके, इथे राहिला 1, मग इथे काय राहणार, परत इथे 0 घेतला, तेव्हा मग पॉईंट आणि 0 म्हणजे इथे 100 होणार. 24 जर केलं मी 24 चोक किती, 96 असणार आहेत. सो 4 म्हणजेच 1.04 याची किंमत भेटेल. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 1 बोललं तरी पण चालून जातं, कारण इतकं ॲक्युरेट आपल्याला काही स्टेपला काही ते मार्क्स नाही आहेत, फक्त आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा होता इकडे. म्हणून काय, जर याचा ॲप्रॉक्सिमेटली आन्सर किती येईल तर बघा 104 जर 670 केला तर मी ते बघा 670×104 मी हे तुम्हाला ॲक्युरेट दाखवायचं म्हणून दाखवते. बघा 400 7628 2728 30 24 25 26, सो इथे आले 26, बाकी 00 सोडून द्या, आणि ते किती, 670, दोन स्थानांतर दशांश चिन्ह, म्हणून इथे 0.80, इथे 6 7×2=9, आणि इथे 6 696.80. बघा 696.80 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 697, कारण इथे आपण पुढचे प्लेसेस इथे घेतलेले नाही आहेत. सो 600 हे जे आहे डी, हे इथे अचूक उत्तर मित्रांनो आहे. पुढचा प्रश्न, ओके, सो इथे जे आहेत मित्रांनो जे आपले क्वेश्चन्स जे आहेत ते संपलेले आहेत. कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा, आणि जर काही डाऊट्स असतील तर तेही विचारा, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. ओके, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.